आणि आरक्षण हा आमच्या जगण्याचा विषय असला तरी आत्महत्या हा पर्याय नाही असं आवाहन मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केले मराठा आरक्षणाचा विषय गंभीर होत जाणार आहे असा सरकारला इशारा त्यांनी दिलाय सरकारनं तत्काळ पावलं उचलावीत असंही आवाहन विनोद पाटील यांनी केले आज आमच्या एका तरुणांनी परत आत्महत्या केली परत बलिदान दिलं माझं सरकारला ठामपणे एवढंच सांगणं आहे आव्हान आहे कृपया आता तरी जागे व्हा स्वतःची जबाबदारी स्वीकारा पुढं या राज्याचे मुख्यमंत्री मराठा एक उपमुख्यमंत्री मराठा या दोघांनी पुढे येऊन स्पष्टपणे भूमिका जाहीर केली पाहिजे प्रत्येक वेळेस हो ला हो नाही ना लाई असं लावू नका तुम्ही कसं देणार आहे कधी देणार आहे टाईम बाउंड प्रोग्राम तुम्ही आरक्षणाचा जा कार्यक्रम जाहीर करून टाका आणि स्पष्ट बोला विनाकारण आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो आम्ही न्यायालयीन लढाई लढतो आम्ही आत्महत्या करतो म्हणून हा वेळ काढूपणा करू नका स्पष्टपणे पुढं या जबाबदारी स्वीकारा आणि सांगा माझं माझ्या तरुण पिढीला हात जोडून नम्र विनंती आहे आत्महत्यापर्यंत पर्याय होऊ शकत नाही मागच्या अठ्ठेचाळीस बांधवांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबाची आपण परिस्थिती बघितली तर अतिशय दयनीय अवस्था त्या कुटुंबाची आहे मला कल्पना आहे आपण टाटा अंबानी बिरला नाहीत आपली आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे त्यामुळेच आपण आरक्षण मागतो परंतु हा पर्याय असू शकतो का स्वतःचा जीव देण्याचा अरे उद्याच्या भविष्यासाठी आपण ही लढाई लढतो आहे त्यामुळे कृपया आत्महत्या कोणी करू नका स्वतःचा प्राण कोणी गमावू नका आपला इतिहास आठवा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपण आहोत देशावर ज्या ज्या वेळेस आक्रमण झाले लढाई लढलेलो आपण आहोत आपण लढवाई आहोत आपण स्वतःचे प्राण देणारे नाहीत भविष्य घडवणारे आपण आहोत त्यामुळे कृपया आत्महत्या हा पर्याय तुम्ही स्वीकारू नका ही माझी नम्र विनंती आहे आणि क्रूर सरकारने देखील पुढे येऊन ठोस कार्यक्रम जाहीर केला पाहिजे आत्ताच मुंबई येथे रुग्णालयामध्ये संपर्क साधल्यावर माहिती मिळालेली आहे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी आहे त्याच्यासाठी आता ॲम्ब्युलन्स करून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने ते निघणार आहेत आणि पुढील अंतविधीचा वगैरे जो कार्यक्रम असेल तो आम्ही लगेच सगळे मिळून चर्चा करून कुटुंबाशी चर्चा करून सगळ्यांना कळवू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट